हेलो स्टूडेंट्स, हाउ आर यू? आई होप यू विल बी हैप्पी एंड फाइन. आई एम वाघमारे सर फ्रॉम देशी केंद्र विद्यालय. वी हैव स्टार्टेड वार्म अप विद तारा एंड फ्रेंड्स इन द प्रीवियस वीडियो. इन दिस वीडियो वी आर गोइंग टू सी 1, 2, 3. इट इज द गेम नंबर 1. लेट्स स्टार्ट. विद्यार्थी मित्रांनो, आता मी म्हणल्याप्रमाणेच आज आपण गेम नंबर 1 जो वार्म अप विद तारा एंड फ्रेंड्स ह्या आपल्या 1.2 मधला भाग आहे तर तो बघणार आहोत. आता याच्यामध्ये आपल्याला काही स्टेप्स दिलेत 1, 2 आणि 3. एक एक स्टेप वाचून वाचू आणि मग ते समजून घेऊ. स्टेप नंबर 1, लेटर्स. म्हणजे स्टेप नंबर 1 मध्ये तुम्हाला इथं एक मूळाक्षरावर काम दिलं आहे. मूळाक्षर म्हणजे इंग्रजीमध्ये जे बी सी डी आपण म्हणतो त्याला इंग्रजीतले आपले काय म्हणतात त्यांना मूळाक्षरं म्हणतात, म्हणजे लेटर्स म्हणतात, अल्फाबेट्स. त्याच्यावर आधारित बेस्ड तुम्हाला पहिली स्टेप 1 पूर्ण करायची. तर बघूया. फॉर्म पेअर्स. वन पर्सन सेज द अल्फाबेट फ्रॉम ए टू झेड इन हिज माइंड टिल द अदर पर्सन स्टॉप्स हिम. राईट डाऊन द लेटर यू गेट. आता इथं काय करायचे, तुम्हाला जोड्या करायचे आहेत आणि जोड्या करून एका व्यक्तीनं दुसरी व्यक्ती, म्हणजे समजा तुमचा मित्र आहे, तुमचा मित्रांना काय म्हणायचं तुम्ही, किंवा ए बी सी डी ज्याला मनातल्या मनात म्हणायला लावायचे, मग तो ए बी सी डी म्हणत असताना मध्येच त्याला काय करायचं तुम्ही, थांबवायचं. मग थांबवल्यानंतर जे अक्षराला तो तिथे थांबलेला आहे ते अक्षर तुम्ही काय करायचं, दोघांनी लिहून काढायचं. हे काय आहे, स्टेप 1. आता त्यानंतर स्टेप 2, वर्ड्स. बोथ पार्टनर्स राईट 3 वर्ड्स ईच बिगिनिंग विथ दॅट लेटर. आता स्टेप 2 मध्ये काय म्हणलं आहे हे म्हणण्याच्या अगोदर थोडंसं आपण स्टेप 1 कडे जो परत एकदा तुम्हाला कळावं म्हणून राईट साईडला तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज जिथं हा गेम दिलेला आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलं आहे त्यांनी नेमकं आत्ता जे आपण एक्सप्लेन केलं ते तिथं काय करायचं. इथं कुक्कू आणि पॅडी आहे. हे रेड ड्रेसमधली कोण आहे, कुक्कू आहे, आणि हा जो आहे हा कोण आहे, पॅडी आहे. तर हे दोघंही काय करत आहेत, आत्ता आपण म्हणल्याप्रमाणे ते केलेले आहेत. सेम टू सेम तसं आत्ता आपण जे बोललो तेच तुम्हाला काय करायचे, स्टेप 1 मध्ये करायचे. आता त्यानंतर स्टेप 2, आता म्हणल्याप्रमाणे जो बोथ पार्टनर्स राईट 3 वर्ड्स ईच बिगिनिंग विथ दॅट लेटर. आता स्टेप 2 मध्ये काय करायचे, तुम्हाला जे लेटर म्हणजे मूळाक्षर भेटलं आहे ज्या स्टेप 1 मधून तुम्हाला, तर त्या मूळाक्षरानं म्हणजे त्या लेटरनं सुरू होणारे इंग्रजीतले प्रत्येकी 3-3 शब्द तुम्ही प्रत्येकाने काय करायचे, तर लिहायचे तुम्ही दोघांनी, तुमचा मित्र आणि तुम्ही. मी रिपीट करतो, तुम्हाला जे लेटर भेटलेलं आहे त्या लेटरपासून तुम्ही दोघांनी 3-3 शब्द इंग्रजीतून काय करायचे, तर लिहायचे त्या लेटरपासून सुरू होणारे. तर तुम्हाला कळावं म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला काही दाखवतो. बघा, आता इथं कुक्कू आणि पॅडी यांना एफ लेटर भेटलेला आहे. तर हे बघा, इथं एफ लेटर भेटल्यानंतर कुक्कून काय केलं आहे, फन, फिश, फ्रॉग हे एफपासून सुरू होणारे 3 शब्द तयार केले. तसंच पॅडीनेही काय केलं आहे, तर या ठिकाणी फेस, फिंगर, फूट हे 3 शब्द काय केलेत, तयार केलेत. म्हणजे असे तुम्ही मिळालेल्या लेटर्सपासून सुरू होणारे इंग्रजीचे 3-3 शब्द तुम्ही आणि तुमच्या मित्रांनी काय करायचे, इथं तयार करायचे. हे आहे स्टेप नंबर 2. आता आपण स्टेप नंबर 3 कडे जाऊ. एक्सचेंज द वर्ड्स यू राईट देन यूज द वर्ड्स यू गेट टू राईट मिनिंगफुल फ्रेजेस. आता इथं काय करायचं, तुम्ही जे शब्द तयार केलेले आहेत तुम्ही आणि तुमच्या मित्रांनी, तर त्या शब्दांची अदलाबदल करा. म्हणजे अदलाबदल करा म्हणजे काय करायचं, ते शब्द एकत्र करायचे, तुम्ही त्याचे शब्द आणि तुमचे त्यांनी शब्द, असे दोघांनी काय करायचे, शब्द मिक्स करायचे. आणि मग मिक्स केल्यानंतर काय होईल, त्या शब्दाचा एक गट तयार होईल. एकापेक्षा जास्त शब्द तुमच्या दोन्हीकडले तुमचे आणि तुमच्या मित्राचे मिळून एकापेक्षा जास्त शब्द होतील आणि त्यालाच काय म्हणतात, शब्द समूह म्हणतात. पण इथं एक गोष्ट महत्त्वाची आहे स्टुडंट्स, की जी मी रिपीट करतो, तुम्ही आणि तुमच्या मित्रांनी जे एकमेकाचे शब्द तुम्ही काय करा म्हणलेला, इथं एकत्र करा आणि एकत्र करून काय करा, शब्द समूह तयार करा. आता शब्द समूह म्हणजे काय हे अगोदर समजून घ्या. शब्द समूह म्हणजे शब्दाचा असा गट
किंवा समूह ज्याच्यातून एक अर्थ निघायला पाहिजे तर त्याला काय म्हणतो आपण, शब्दसमूह म्हणतो. समजा तुम्ही आणि तुमच्या मित्रांनी एकमेकाचे शब्द मिक्स केले म्हणजे एकत्र आणले आणि त्याच्यातून जर अर्थ निघत नसेल व्यवस्थित तर तो तुमचा शब्दसमूह नाही आहे, त्यातून अर्थ निघायला हवा. जसं तुम्हाला एक उदाहरण देऊन इथे मी सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल मी काय म्हणतो आहे ते. आता बघा या ठिकाणी आता आपण म्हणलं होतं हे बघा कुक्कू आणि पॅडी यांनी काय केलं आहे, अशा पैतीनं दोघांचे शब्द काय केलेत एकत्र केलेत आणि एकत्र करून त्यांनी एक नवीनच एक फ्रेश तयार केली आहे. बघा आता पहिलं इथं आहे माय फेस, फिंगर चिप्स, फ्रॉक्स फूट. आता फ्रॉक्स फूट बघा, फ्रॉक्स फूट, फ्रॉक कुठला शब्द आहे, हा पॅडीकडला शब्द आहे का, सॉरी कुकूकडला शब्द आहे फ्रॉग हा. इथं मी आता हे बघा मी करतो इथं व्यवस्थित हे फ्रॉग आणि फूट हा पॅडीकडला, फ्रॉग फूट, फ्रॉगला आणि फूटला एकत्र केलं कोणता शब्द झाला, फ्रॉक्स फूट. त्यानंतर वॉटर फन, अ ग्रीन फ्रॉग, अ फिश टँक. आता इथं तुम्ही काय म्हणताल काही जण की सगळे शब्द दोघांचे काही शब्द वेगळी आहेत या दोघापेक्षा, तर इथं काय त्याबाबतीत मी तुम्हाला एक गोष्ट एक महत्त्वाची सूचना सांगतो की समजा तुम्ही जे शब्द तयार केलेत आणि त्या शब्दापासून एकत्र करून देखील त्यांना मागं पुढे बसून म्हणजे पुढे मागे करून त्यांचा क्रम जरी अर्थपूर्ण असा त्यातून शब्दगड तयार होत नसेल तर या ठिकाणी तुम्ही एक आयडिया करू शकता की त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या दोघांपैकी एकाचा शब्द बदलून त्या ठिकाणी तुमच्या मनानं दुसरा शब्द त्या ठिकाणी ठेवू शकता आणि ठेवून तुम्ही काय करू शकता हा फ्रेश तुम्ही तयार करू शकता. जसं इथं केलेलं आहे बघा, जे तुम्हाला मी दाखवतो इथं फेस जो शब्द आहे हा फेस शब्द कुठला आहे तर हा इथला पॅडीचा शब्द आहे. कुठला, पॅडीचा, फेस, फिंगर, फूट हा फेस. पण माय हा दोघांकडी नाही, पण माय इथं का घेतला आहे कारण या इकडला कुठलाही शब्द घेतला तरी तो योग्य असा अर्थपूर्ण फ्रेश तयार होत नाही, म्हणून माय हा शब्द यांनी आपल्या मनानं घेतलेला आहे. म्हणजे इथं तुम्ही काय करायचं आहे, फ्रेश तयार करणं गरजेचे आहे. तुम्हाला फ्रेश म्हणजे काही कळणं गरजेचं आहे आणि फ्रेश तयार करता येणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आय थिंक यू विल अंडरस्टँड वॉट एवर आय हॅव एक्सप्लेन्ड हियर. थँक्यू व्हेरी मच.